सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय व्यासपीठावर विराजमान सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, डॉक्टर बी स जोग, आशुतोष अडवणी आणि अनिल शेंडे आणि समोर उपस्थित साहित्य रसिकांनो, सर्वांना माझा विनम्र नमस्कार. आजपर्यंत 81 पुस्तकं माझी प्रकाशित झालेली आहेत आणि हे 82 पुस्तक, 82 पुस्तकांची ही कादंबरी त्यातली 45वी आणि आजवर मी केलेल्या प्रकाशन समारंभातली ही 5वीच कादंबरी. आतापर्यंत कुठलीही प्रकाशनं केली नव्हती, 5व्याच कादंबरीचं प्रकाशन आज देवेंद्रजी करणार आहेत याचा मला खरंच आनंद होतो आहे. याच कादंबरीची हिंदी आवृत्ती जयोस्तुते नावानी गुजरातमध्ये माननीय मोहनजी भागवत यांच्या हस्ते 15 एप्रिलला प्रकाशित झाली होती. ही मी कादंबरी लिहायला का घेतली हा इथे सर्वांना प्रश्न असतो की हा धगधगता यज्ञकुंड मी हाती का घ्यावा. आणि एकदा लिहायला घेतली तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि इंग्रजी च्या ह्याच्यामध्ये विचार करताना लक्षात आलं की ही कादंबरी लिहिताना इंग्रजी ह्याचा अभ्यास करावा, पण तेही मला शक्य झालं नव्हतं. कोरोनाचा काळ होता, कुठलीही पुस्तकं माझ्या हातात नव्हती. मी शेवटी सावरकर स्मारक समितीला मुंबईला फोन केला की मला काही पुस्तकं कशी तरी पाठवता येतील का. पण त्यानंतर 2 दिवसांनी स्वामिनी विक्रम सावरकर यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही लिहायला तर सुरुवात करा, मी तुम्हाला सर्व माहिती पुरवते. आणि खरोखरीच त्यांनी 20 पुस्तकं PDFमध्ये मला पाठवली आणि म्हणूनच ही कादंबरी लिहू शकले, अन्यथा ही कादंबरी माझ्या हातून झाली नसती. आणि परंतु ही मी कादंबरी का लिहिली याचंही एक वेगळं कारण आहे की गेल्या पण त्या ज्या होत्या स्वामिनी विक्रम सावरकर यांचा मार्चमध्ये आत्ता 2023मध्ये मृत्यू झाला. खरोखरीच मला असं वाईट वाटतं आहे की ह्या कादंबरीच्या वेळेला त्या उपस्थित असत्या तर मी हा कार्यक्रम त्यांच्यासाठी पुण्यात घेतला असता, परंतु आज इथे आपण घेतो आहे. आणि माझ्या हातात त्यांना नमस्कार करण्यापासून काहीही उरलं नाही. त्या असत्या तर हा कार्यक्रम अधिकच चांगला झाला असता, अधिकच मला छान वाटलं असतं, कारण एवढी त्यांनी मदत केली, एवढे व्हिडिओ पाठवले, एवढं मदत केली, अशी कोणीही इतकी मदत मला आजपर्यंत केलेली नव्हती. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं भरपूर साहित्य उपलब्ध आहे. त्यांच्या कादंबऱ्या, त्यांच्यावर कादंबऱ्याही आहेत, त्यांच्यावर चरित्रही आहेत आणि पुष्पेंदू कुलश्रेष्ठ, शरद पोंक्षे यांचे व्हिडिओ आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित अनेक पुस्तकं आहेत ज्यांचा अभ्यास करता करता मीही थकली आहे. पण तू हे शीर्षक, मृत्युंजयाचं आत्मयज्ञ हे शीर्षक माझ्या कादंबरीला मी का द्यावं हा प्रश्न नक्कीच लोकांना पडणार आहे. माझ्या कादंबरीचं मूळ नाव होतं ने मजसी ने, अर्थात हे पूर्ण ओळ नव्हती, एवढंच होतं ने मजसी ने. परंतु स्वामिनी विक्रम सावरकर यांनी हेच शीर्षक द्यावं असं मला म्हटलं ते आज माझ्या व्हॉट्सॲपवर त्यांचे शब्द आहेत. त्यांनीच पुस्तकं पाठवली, त्यांनीच एवढी DTPची पानं 550 वाचलीत आणि साहजिक माझ्यावर औषधात्यांचं ऋण मी या ठिकाणी फेडण्याचा प्रयत्न करते ते नाव देऊन शीर्षक. एरवी हे नाव माझ्या कादंबरीत नाही. जेव्हा तुम्ही कादंबरी वाचाल तेव्हा लक्षात येईल की या ने मजसी नेचा 3 वेळा उच्चार झालेला आहे, परंतु आज त्यामुळे झालेलं आज करू शकले नव्हते. आणि दुसरा प्रश्न येतो, सावरकरी कादंबरी मी का लिहिली पुन्हा एकदा, माझ्या लेखनाचं प्रयोजन काय. कुठलाही लेखक प्रयोजनाविना लिहित नाही, तर एखाद्या व्यक्तीचा कर्तृत्वाचा, वक्तृत्वाचा, आदर्श जीवनशैलीचा, प्रगल्भ बुद्धिमत्तेचा, समाज आणि राष्ट्र यासाठी समर्पित होणाऱ्या व्यक्तीचा मला मोह आहे, आदर आहे. त्या व्यक्तीच्या गुणांनी मी नेहमीच भारावलेली असते आणि ह्या व्यक्तीच्या शब्दसंपर्कात राहणं मला आवडतं. पण सावरकरच मी व्यक्तिमत्व का निवडलं, मला ही लिहिण्याची प्रेरणा कुणी दिली. घटना घडली ते 2019मध्ये संसदेत त्यावेळी अभूतपूर्व असा गोंधळ झाला होता आणि त्यावेळेला गोंधळ करणाऱ्या विरोधी पक्षनेत्याला संसदेत माफी मागायला सांगितली गेली. विरोधी पक्षनेता म्हणाले माफी मागायला मी माफीवीर सावरकर नाही आणि मी सावरकर नाही, त्यामुळे मी माफी मागणार नाही. क्रांतिकारकांचा कुलपुरुष म्हणून सावरकरांचा परिचय असताना त्यांना माफीवर का म्हणावं, त्यांनी का आणि केव्हा माफी मागितली आणि तीही स्वतःसाठी. मन अस्वस्थ झालं, जे उत्तम आदर्श ते मला आवडत होतंच आणि त्यामुळे मी लिहायचं ठरवलं
आणि समाजात आदर्शाची प्रतिष्ठापना करणं हाच माझ्या लेखनाचं प्रयोजन आहे नेहमीसाठीच. आणि ह्या वाक्याने प्रेरणा घेत मी समग्र सावरकरच वाचलेत, अभ्यासलेत, जेवढं मला आकलन झालं, जेवढे मी लिहिलं, कादंबरीतून मांडण्याचा प्रयत्न केला, त्या चुका असतीलही आणि त्याच्या चुका होतीलही, परंतु त्या चुका माझ्या आहेत, सावरकरांच्या नाहीत किंवा त्यांच्या चरित्रात्मक याच्या नाहीत, तर त्या केवळ माझ्या आहेत हे मी मानते. आणि असा अभ्यास करत असताना सावरकरांना जवळून अभ्यासताना मी अक्षरशः भारवले. भारतात लंडनमध्ये अंदमानच्या कालकोठडीत रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत त्यांनी जे अफाट कार्य केलं आहे ते का पाहून अक्षरशः आपल्यालाही असं वाटेल की ह्याच्यावर कादंबरी लिहावी. आणि स्वातंत्र्यासाठीची त्यांची पराकाष्ठा, विकासाची दूरदृष्टी, इतिहासाचं सखोल चिंतन, विकासाच्या नव्या वाटा, त्यांची प्रचंड साहित्य संपदा, सामाजिक परिवर्तनाचा विचार, भाषाशुद्धीचा प्रकार, असं स्वतंत्र आणि दृढ व्यक्तिमत्व सावरकरांचं होतं. एखाद्याच्या मृत्यूनंतर आदरांजली वाहिली जाते, परंतु त्यांच्यावर आजही प्रहार करण्यात येतात. खऱ्या अर्थाने ते मृत्युंजयच आहेत असं मला वाटतं. इतिहासातलं सातवं सोनेरी पान म्हणजे क्रांतिकारक सावरकर. हिंदुत्व, हिंदू धर्म, हिंदुस्थान आणि हिंदू राष्ट्र याची सर्वसमावेशक परिभाषा करणारे सावरकर हे राष्ट्रचिंतक आणि द्रष्टे आहेत. मुस्लिम तुष्टीकरण आणि भारताला महाग पडेल हे त्यांनीच सांगितलं होतं, तसंच देशविभाजनही महाग पडेल हेही त्यांनी सांगितलं होतं. आणि अशी त्यानंतर ह्या लोकांनी जेव्हा मी लिहायला घेतलं तेव्हा मला अनेकांनी सांगितलं की ह्या कादंबरीला हातसुद्धा लावू नकोस, कारण हा धगधगता अग्निकुंड आहे आणि एक शब्द चुकला तरी तुम्हाला कधीही माफी मिळणार नाही, तर असंही सांगितलं. परंतु त्यांची मला आठवण आली ती एकमेव असल्याची वैशिष्ट्यच मला लेखनाला प्रवृत्त करत गेली. आणि मीच काय, त्यांची जी वैशिष्ट्य मी जी सांगते आहे ती ऐकल्यानंतर कोणत्याही लेखकाला वाटेल की मी ह्याच्यावर लिहिलंच पाहिजे. आणि किती बाबतीत ते एकमेव आहे ह्याचं मी आज सांगते आहे. सावरकरांनी राजकारणात भाग घेतला म्हणून वसतिगृहातून काढून टाकण्यात आलेला पहिला विद्यार्थी, परदेशी कापडांची होळी करणारा पहिला युवा भारतीय, स्वतंत्र लक्ष्मीची जय अशी घोषणा करत भारत मातेवर स्तोत्र लिहिणारा पहिला युवा नेता आणि पहिला कवी, सशस्त्र क्रांती विचार प्रकट करून राजनिष्ठेची शपथ नाकारणारा पहिला बॅरिस्टर ज्याने पदवीच नाकारली, लंडनमध्ये संशोधन करून 1857 स्वातंत्र्यसमर लिहिणारा पहिला इतिहास संशोधक, कारण इतिहास ब्रिटिशांनी त्यावेळी लिहिला होता त्यांच्या बाजूने, प्रसिद्धीपूर्वीच ज्याचं साहित्य जप्त करावं लागलं असा जगातला एकमेव इतिहास पहिला लेखक सावरकर. भारताचा तिरंगी राष्ट्रध्वज करून आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत मॅडम कामाच्या हस्ते फडकवणारा पहिला भारतीय सावरकर, 2 जन्मठेप म्हणजे 50 वर्षाची कैद स्वीकारणारा पहिला राजकीय कैदी, ब्रिटिश न्यायालयाची सत्ता नाकारणारा पहिला युवा क्रांतिकारक, अंदमानच्या अंधार कोठडीत कुठलंही लेखन साहित्य नसताना धायपत्याची टोकदार काट्याने भिंतीवर कोरून 6000 ओळींचं काव्य लिहिणारा, महाकाव्य लिहिणारा जगाच्या इतिहासातला पहिला महाकवी, हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहे अशी घोषणा करून त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारा पहिला राष्ट्रीय नेता, अंदमानच्या कालकोठडीत कैद्यांचं संघटन करून नालंदा वाचनालय निर्माण करणारा पहिला कैदी आणि राष्ट्र अभ्यासक, मृत्यूनंतरही ज्याच्या सातत्याने टीका केली जाते असा मृत्युंजयही सावरकरच. विरोधी पक्षनेत्याच्या वाक्यातून प्रेरणा घेतली आणि मनापासून मी लिहायला सुरुवात केली. पुणे, रत्नागिरी, भगूर हे मी पाहिलं होतंच, परंतु अंदमानला मुद्दाम जाऊन पाहिलं, ते अंदमानचं सेल्युलर जेल, एका हातामागे एका हातामागे एक अशा 7 इमारती असलेलं, एकाला दुसरा दिसू नये अशी व्यवस्था, सावरकरांची अरुंद अशी खोली, त्या खोलीतून दिसणारं फाशीघर, दर आठवड्याला तिथे कुणाला ना कुणाला फाशीही व्हायचीच, कैद्याचे आक्रोश, आर्तवेदना पाहताना सावरकर घायपात्याची काट्याने सकारात्मक 6000 ओळींचं काव्य कसं लिहू शकले ह्याचं मलाही आश्चर्यच वाटलं आणि हे सगळ्यांनाही वाटू शकतं. आणि या हा प्रश्न मनात आला आणि तिथे असलेला कोलू
बैल्याच्या खांद्यावर ठेवलं जाणारं जोखड आणि त्याच्या एक मधला खांब त्याच्याभोवती गरगर फिरून काढण्यात येणारं तेल आणि नारळाच्या काथ्याची दोरी वळणं, हे सगळे प्रकार तर म्हणजे पाहतानाच हे वाटलं होतं, म्हणजे दुःख होत होतं, वेदना होत होत्या. पण जेव्हा तिथे एक त्रिकोणी पट्टी आहे, त्या त्रिकोणी पट्टीवर पाट टेकून छाती टेकून त्यांच्यावर मारले जाणारे हंटर 1, 2, 3, 4, 5, 20, 25 आणि त्याच्यातून उठणाऱ्या आर्त किंकाळ्या, ह्या किंकाळ्यांनी संपूर्ण आसमंत दणाणलेला आणि त्याच्यानंतरही त्या झालेल्या रक्ताळलेल्या पाठीवर टाकलेलं समुद्राचं खारं पाणी, मला तर आताही या क्षणीही कसं तरी वाटत आहे, पण तुम्हाला सांगताना वाटतं की हे सर्व कैद्यांनी त्यावेळी कसं सहन केलं असेल. अंदमानला मी हे सारं भोगते असं मला वाटलं. आणि महत्त्वाचं म्हणजे कादंबरीत असणारं एक प्रकरण, दया आणि माफी. दया आणि माफी याच्यातला जो फरक आहे, याचं जे विवेचन मी कादंबरीत केलेलं आहे, ते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या या मार्गदर्शनांनी ते प्रकरण लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार मानते आहे. आणि पक्षनेते किंवा इतर विरोधक यांनी एकदा तरी अंदमानच्या सेल्युलर जेलला जावं आणि पूर्वीचा एक दिवस अनुभवा, तरच कळेल स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय ते. सावरकर काल होते, आज आहेत, उद्याही असणार आहेत. पालखीतून त्यांच्या विचारांचे ग्रंथ घेऊन येणारी उद्याची पिढी आहे. सावरकर घर घर अभियान चालू आहे, सावरकर गौरवयात्रा चालू आहे, हे सारं अनुभवायला सावरकरांनी 5 मिनटं तरी या पृथ्वीवर असायला हवं होतं. कदाचित ते आलेही असतील आपल्यामध्ये. असो, त्यांच्याच शब्दात असलेल्या मनोगत वाचून शब्दांना विराम देते. रक्ष रक्ष भारता प्राचीना जनपदा, रक्ष रक्ष भारता प्राचीना जनपदा, भोगयेली बहुजये वैभव सुखसंपदा. रोभरंध्री चैतन्य खेळवी, रोमरंध्री चैतन्य खेळवी, राष्ट्राच्या ईश्वरा सात समुद्रावरी फडकू दे यशोध्वजा सुंदरा, सात समुद्रावरी फडकू दे यशोध्वजा सुंदरा. जय महाराष्ट्र, जय भारत.